गणिताचीच वाट लागली. आता हा जो क्वेश्चन मी रिपीट सांगतोय बघा, एका व्यक्तीने काही मुद्दल 12% दराऐवजी 16% दराने 5 वर्षासाठी गुंतवली. जर त्याला 800 रुपये सरळ व्याज जास्त मिळाले तर ती रक्कम किंवा मुद्दल किती किंवा काढा असं दराने 12% दराऐवजी 16% दराने गुंतवली, किती वर्षात गुंतवली 5 वर्षासाठी गुंतवली. जर त्याला 800 रुपये सरळ व्याज जास्त मिळाले तर ती मुद्दल किंवा रक्कम काढा. आता तिथे दर किती बघा, त्याने 12% ऐवजी 16% दराने गुंतवली. किती टक्के दराने गुंतवली? 16% दराने. म्हणजे किती टक्के दर वाढवला त्याने? 4% दर वाढवला. 1% दर वाढला बघा. म्हणून त्याने बघा एका वर्षात 4% व्याज दर जास्त, 4% व्याज जास्त येत. किती टक्के व्याज जास्त एक वर्षामध्ये? 4%. पण त्याने रक्कम ही 5 वर्षासाठी गुंतवली. किती वर्षासाठी गुंतवली? 5. जर एका वर्षात 5% व्याज जर काय येते जास्त येत आहे तर 5 वर्षाने किती टक्के जास्त येईल रे? 5×20 बरोबर ना? ते 4 ला किती निघून यायचं? 5 निघून यायचं. म्हणून 5 वर्षात किती येईल? 4×5 किती येणार? 20% व्याज जास्त भेटणार. किती भेटणार जास्त व्याज? 20%. आणि त्यांनी सांगितलंय की 800 रुपये सरळ व्याज जास्त मिळालं. किती भेटलं? 800 रुपये सरळ व्याज जास्त मिळालं. आता 800 रुपये सरळ व्याज जास्त मिळालं याचा अर्थ असा होतो की हे 20% जास्त वाढलेलं आहे. 20% काय झालेलं आहे? 5 वर्षामध्ये वाढलेलं आहे. समजलं ना? आता त्यांनी सरळ व्याज 20% वाढलं पण पैशामध्ये किती वाढणार आहे? 800 रुपये. म्हणजे 20% वाढलेलं सरळ व्याज म्हणजे 800 रुपये वाढलेले पैसे. म्हणजे 20% म्हणजे काय झाले? हे 800 रुपये झाले. 20% म्हणजे काय झाले? 800 रुपये. तर मुद्दल काय असतं? नेहमी 100% असते. मुद्दल किती असते नेहमी? 100%. 100%साठी काय असणार आहे? 1 रुपये असणार आहे. 100%साठी किती असणार आहे? 1. खरा प्रॉब्लेम नका. 20×1 आणि 100×800. काय करायचं म्हणजे घ्या प्रॉब्लेम नका. मध्ये ऑनलाईन सॉल्व्ह करा. समजून मी आता ठीक आहे तुम्हाला इथे सॉल्व्ह करून हा 20×1 इकडून काय करायचं? भागिले. म्हणजे 100×800/20. 0×8. तर हा 40 आला. त्याचे 100×2 = 0. 4000 रुपये काय झाली? मुद्दल झाली. आता हे झालं. मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलं. पण पेपरमध्ये कसं सॉल्व्ह करायचं सांगतो मी. पेपरमध्ये सॉल्व्ह करताना कधी पण ही स्टेप आली काय करायचं? या दोघांचा क्रॉस गुणाकार असताना क्रॉस गुणाकार करायचा. कसा करायचो? 800×8 म्हणायचे खाली. या दोघांचा क्रॉस गुणाकार मला हा जो एक टांग तो खाली मांडून टाकायचा. काय काय करायचा रे? खाली. मग तू 1 वगैरे लिहायची गरज. या दोघांच्या क्रॉस मध्ये पण हा जो एक टांग असून एक टांग क्रॉस गुणाकार म्हणता तुकडं मांडायचा खाली मांडायचा. 1 टेपच उत्तर काढायचं सवय लावायची. प्रत्येक वेळेस बारीक बारीक स्टेप करायची. समजलं? आणि हे गणित पेपर मध्ये का सॉल्व्ह करणार? ह्याच मेथडने सांगतो मी. सरळ सरळ दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 4 चा. किती वर्षासाठी आहे? 5×20% झाला. किती रक्कम आली? 800. 20%/800. तर मग 20%/800 100%/X. त्याला क्रॉस गुणाकार. या दोघांचा क्रॉस गुणाकार 800×100/ कोणता घ्यायचा? हा 0×0 कट झाला. 2×8=4000. हे झालं 1 ला नंतर प्रॉब्लेम. पेपरमध्ये असं सॉल्व करायचं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायचं. आता हे समजा म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये घेत असतो. पण डिटेलमध्ये घ्यायची गरज नसेल. पुस्तकामध्ये वेगळी मेथड आहे. पुस्तकात काय केलं माहिती का? सूत्र वापरलं त्यांनी. व्याजातील फरक भागिले दरातील फरक म्हणजे 100/5. ते 5 कुठून घेतलं त्यांनी? मुदत. असंच केलं आहे फक्त. समजले की नाही मित्र तुम्हाला सांगायला? सोपी ना एकदम. ही असं लागेल दुसरा क्वेश्चन लिहा सर. यांनी एका व्यक्तीने 12% दरा ऐवजी 12% दरा ऐवजी
बारह टक्के दर ऐवजी पंद्रह टक्के व्याज दर, पंद्रह टक्के व्याज दर ठेवला तर त्याला चार वर्षाचे सातशे वीस रुपये सरळ व्याज अधिक मिळाले, सातशे वीस रुपये सरळ व्याज अधिक मिळाले तर मुद्दल काढा, मुद्दल काढा हे गरीब बघता सगळे मिळून एवढं त्यांनी एवढं गरीब बघा सगळ्यांनी त्यांनी बारा टक्के दराऐवजी पंधरा टक्के दराने रक्कम ठेवली. बघा सर त्यांनी बारा टक्के दराऐवजी पंधरा टक्के दराने काय ठेवली, रक्कम ठेवली. म्हणून त्याला एका वर्षासाठी किती टक्के व्याज जास्त मिळणार आहे, वन इयर साठी त्याला तीन टक्के जास्त भेटलं. किती भेटला, परंतु त्याने चार वर्षासाठी रक्कम ठेवली म्हणून चार वर्षांनी किती भेटणार त्याला, तीन गुणिले चार, चार तिका बारा टक्के व्याज जास्त भेटणार. म्हणजे हे बारा टक्के व्याज म्हणजे काय भेटणार आहे, सातशे वीस रुपये. तर शंभर टक्के म्हणजे काय असणार आहे, एक शंभर इकडे आला तर बारा गुणिले एक्स शंभर गुणिले सातशे वीस, तर एक्स बरोबर काय येणार आहे, बारा गुणिले शंभर गुणिले सातशे वीस भागिले बारा पंचाट बारा एकूण बहात्तर किती येणार आहे, समजलं की नाही. कोणाला फोन एनी टाईम आला पाहिजे सॉल्व करता. टाइप नंबर तेरा घ्या, टाइप नंबर तेरा क्वेश्चन पहिला. एका व्यक्तीने काही मुद्दल दोन वर्षासाठी तीन टक्के दराने दोन वर्षासाठी तीन टक्के दराने पुढील चार वर्षासाठी पुढील तीन वर्षासाठी चार टक्के दराने पुढील तीन वर्षासाठी चार टक्के दराने पुढील तीन वर्षासाठी चार टक्के दराने व शेवटचा शेवटच्या एक वर्षासाठी बघा एका व्यक्तीने काही मुद्दल पहिल्या दोन वर्षासाठी तीन टक्के दराने पुढील तीन वर्षासाठी
चार टक्के दराने व शेवटच्या एक वर्षासाठी 60% दराने गुंतवली शेवटच्या एक वर्षासाठी 60% दराने गुंतवली तर त्याला एकूण बारा हजार पाचशे रुपये सरळ व्याज मिळाले तर आता बघा सगळ्यांनी हे उदाहरण बघायचं. एका व्यक्तीने काही मुद्दल 2 वर्षासाठी 3% दराने म्हणजे पहिल्या 2 वर्षासाठी 30 मुद्दल बरं मुद्दल समान आहे. पहिल्या 2 वर्षासाठी 3% दराने म्हणजे एका वर्षामध्ये 3% व्याज 2 वर्षाच्या किती होणार 3×2=6% व्याज होणार म्हणजे ते लीडर त्या व्यक्तीला या 2 वर्षामध्ये एकूण 6% व्याज मिळतं. किती टक्के व्याज मिळतं 6%. नंतर पुढील 3 वर्षासाठी किती 4% दराने म्हणजे किती व्याज भेटणार 4×12% त्याला व्याज भेटणार. त्याच्यानंतर शेवटच्या 1 वर्षासाठी 7% दराने म्हणजे 7% व्याज भेटणार तुला. आता या एवढ्यांची जर प्लस केली टोटल किती येतं 25% एकूण व्याज. किती व्यक्ती व्याज किती भेटलं एकूण 25% व्याज. आता 25% व्याज भेटलं याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीला एकूण 12,500 रुपये व्याज भेटलं. किती भेटलं 12,500. आता एकूण व्याज किती भेटणार आहे 25%. आता एकूण व्याज भेटणं टक्क्यामध्ये 25% हे 25% म्हणजे एकूण मिळालेले व्याज किती 12,500. 25% म्हणजे 12,500. तर 100% काय असते आपल्याला मुद्दल असते ती किती असणार आहे 1. क्रॉस गुणाकार करायचा कसा करणार तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट. आता 12,500 × 100 त्याला भागिले किती करायचं 12,500 × 100 भागिले 25. चला 25×100 = 25 असे म्हणजे 5,500 आणि त्याच्यावर 100×2=0 किती आले 50,000 रुपये झाली. सोपं आहे ना आपलं उदाहरण हे. पहिलीच मी तर थोडीच चेंज करून दिली फक्त तुम्हाला सूत्र तुम्हाला देतच नाही कोणतं पण मी प्रत्येक ठिकाणी सूत्र आहे उदाहरणामध्ये. समजतंय का रे. दुसरा क्वेश्चन घ्यायचा. एका व्यक्तीने एका व्यक्तीने 1/2 रक्कम सरळ व्याजाने गुंतवली तर त्याला पहिल्या दोन वर्षासाठी 4% दर
चार वर्षासाठी 2% दर व शेवटच्या 1 वर्षासाठी 1 वर्षासाठी 4% दर मिळाला. शेवटच्या 1 वर्षासाठी 4% दर मिळाला. शेवटी त्याला एकूण व्याज 8,000 रुपये मिळाले. शेवटी त्याला एकूण व्याज 8,000 रुपये मिळाले. तर मुद्दल किती? बघा साहेबांनी, एवढं बघा साहेबांनी, ते बघा. पहिल्या 2 वर्षासाठी 4% दराने म्हणजे किती दर येणार आहे? 8%. पुढील 4 वर्षासाठी 2% दराने म्हणजे किती येणार आहे? 4 × 8 म्हणजे कसं म्हणतो? 2 × 4 = 8. नंतर 4 × 2 = किती येणार? 8. नंतर शेवटच्या 1 वर्षासाठी 4% म्हणजे 1 × 4. टोटल 8 × 8 = 16 = 20%. आता ही 20% म्हणजे एकूण भेटलेलं 8,000 रुपये व्याज. 100% म्हणजे 1. गुणाकार कसा करणार? 100 × 8,000 / 20. 0 0 गेला, परत 2 × 8, 2 0 2 0 किती आले? समजलंय काय शंका येतात? लिया महाराज, याच उदाहरण नंबर 3 घ्यायचं. एका व्यक्तीने 3 वर्षासाठी काही रक्कम 3 वर्षासाठी 4% दराने 3 वर्षासाठी 4% दराने, नंतर चार वर्षासाठी 2% दराने 2% दराने व शेवटच्या दोन वर्षासाठी 5% दराने दिली 5% दराने दिली, तर शेवटी त्याला 4,200 रुपये सरळ व्याज मिळाले. तर ती मुद्दल किंवा रक्कम किती असेल? तर ती मुद्दल किंवा रक्कम किती असेल हे झालं 3 नंबर उदाहरण. अजून एक चौथं उदाहरण घ्या सगळ्यांनी. एका व्यक्तीने काही रक्कम पहिल्या तीन वर्षासाठी 10% दराने 10% दराने, नंतरच्या तीन वर्षासाठी
15% दराने, 15% दराने व शेवटच्या 5 वर्षासाठी, शेवटच्या 5 वर्षासाठी 5% दराने दिली, 5% व्याजाने दिली, तर त्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीला 4,200 रुपये सरळ व्याज मिळाले, 4,200 रुपये सरळ व्याज मिळाले। तर ती मुद्दल कोणती? तर ती मुद्दल कोणती? हा मग तीच मुद्दल येणार आहे। जर पूर्ण संपत होती ना, गणित सॉल्व केलं सगळ्यांनी, हे ठीक आहे। तुम्हाला 2 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून सॉल्व मी। शॉर्ट ट्रिक अशी आहे की बघा, आता समजा हे गणित असं गणित आलं की कारण तुम्हाला माहित आहे 5 आणि गुणाकार किती होतो 100%, किती होतो 100%। जर 25 असेल तर किती गुणायचं 4, कशाद्वारे या 5000 किती गुणायचं 4। जर 50% असेल किती गुणायचं फक्त 2 गुणायचं, कशाला या 5000। जर तेवढी तुम्हाला शॉर्ट ट्रिक जर माहित असेल मॅथमध्ये, तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त 1% बघायचे किती आले, डायरेक्ट संख्येत गुणाकार करून टाकायचं, डायरेक्ट मोठं गणित पण करायचं। एवढी तुम्हाला शॉर्ट ट्रिक माहित असेल त्या पुढे मॅथमध्ये काम येईल, कारण आपले जे काय टक्के असतं ना 10, 20, 30, 25, 50, जर हे नसेल तर मग आपलं कॉमन उदाहरण डायरेक्ट, पण या असेल तर डायरेक्ट तुमचा पाठ असेल 10 साठी 10 आणि 5 वर्षासाठी 5 नाही, 25% साठी 4 नाही आणि 50% साठी 2 नाही। पूर्ण एंटायर मॅच मी तुम्हाला काम पडलं लिहून घ्या, वाटलं पुढचं एक पॉपर देईल, पुढचं एक पॉपर लिहून घे साईडला।
ओके समझता था वो पॉइंट काम तो कैसा ना आठ सौ सुनो क्वेश्चन पहला एका व्यक्ति ने एका व्यक्ति ने 10% दराने एका व्यक्ति ने असो क्या एका व्यक्ति ने दोन समान रकमा एका व्यक्ति ने दोन समान रक्कम पहिल्या बँकेत 10% दराने 4 वर्षासाठी गुंतवली आणि 5% दराने सहा वर्षासाठी गुंतवली तर त्याला दोन्ही व्याजातील फरक हा 1200 रुपये मिळाला तर मुद्दल किती सगळ्यांनी गणित बघायचं त्या व्यक्तीने काय केलं बघा सुरुवातीला दोन समान रक्कम होती त्याला पहिल्यांदा काय केलं पहिल्या बँकेने म्हणजे दोन समान रक्कम म्हणजे ही एक्स रक्कम ही काय झाली एक्स रक्कम आता बघा ही पण एक्स रक्कम आहे जी पहिली एक्स रक्कम त्याने 10% दराने 4 वर्षासाठी गुंतवली म्हणजे त्याला एकूण किती टक्के व्याज भेटणार आहे 10% दराने 4 वर्षासाठी त्याला भेटणार एकूण 40% व्याज भेटणार आहे बघा म्हणजे कसं असणार ते 10% दर आणि 4 वर्ष म्हणजे किती होणार आहे 4 × 10 = 40% व्याज भेटणार आहे किती टक्के व्याज भेटणार आहे 40% व्याज नंतर 5% दराने 6 वर्षासाठी गुंतवली किती गुंतवली 5% दराने 6 वर्षासाठी म्हणजे 5% दर आणि 6 वर्षासाठी गुंतवली तर त्याला किती टक्के व्याज भेटणार आहे 30% आणि मी काय सांगितलं की शेवटी व्याजातील फरक हा 1200 रुपये मिळाला किती मिळाला व्याजातील फरक 1200 रुपये आधी तर टक्क्यामध्ये फरक बघा 30 × 40 खाली उरले 10% त्याला व्याजातील फरक म्हणजे टक्क्यामध्ये 10 आला रुपये किती आला 1200 म्हणजे 10% म्हणजे किती असणार आहे 1200 तर 100% म्हणजे काय करायचं फक्त 10 ने गुणायचं किती गुणायचं 10 ने म्हणजे 1-0 वाढवं लागेल 1-0 काय करावं लागेल वाढवं लागेल म्हणजे किती येणार ते 12 समजलं का ते किंवा मग हे झालं डायरेक्ट असं डायरेक्ट 10% म्हणजे 1200 तर 100% म्हणजे 1 फोटो गुणाकार फॉर्स 100 × 1200 भागिले 10 00 कॅन्सल 12000 किती आले 12000 रुपये समजलं की गणित तुम्ही आता एकदम स्ट्रॉंग होऊन बसले मॅथमध्ये हे उदाहरण कसं पण फिरून द्यायला बसले ते तुम्हाला जमलं पॉईंट आहे टक्क्याचा फरक काढून उदाहरण सॉल्व करता आली बँकेमध्ये
मला माझ्याकडे थोडा मी गणिताला टर्न करतोय, फक्त हाय तेच गणित फक्त थोडंसं टर्न करतो. ही टेक्निक इथं राहील त्याला घ्या. एका व्यक्तीने एक रक्कम 20% दराने 4 वर्षासाठी गुंतवण्याऐवजी 25% दराने 3 वर्षासाठी गुंतवली 25% दराने 3 वर्षासाठी गुंतवली एका व्यक्तीने एक रक्कम 20% दराने 4 वर्षासाठी गुंतवण्याऐवजी, म्हणजे गुंतवली सर डायरेक्ट गुंतवण्याऐवजी 25% दराने 3 वर्षासाठी गुंतवली 25% दराने 3 वर्षासाठी गुंतवली तर त्याला सरळ व्याज ₹400 कमी 400 रुपये कमी मिळाले तर मुद्दल काढा. असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मी रिपीट या सांगतोय. एका व्यक्तीने एक रक्कम, म्हणजे रक्कम सारखी बघा सगळ्यांनी, 25% दराने 3 वर्षासाठी गुंतवण्याऐवजी सॉरी 20% दराने 4 वर्षासाठी गुंतवण्याऐवजी 25% दराने 3 वर्षासाठी गुंतवली तर त्याला 400 रुपये कमी मिळाले तर मुद्दल काढा. तर सरळ सांगतो मी, 20% दराने 4 वर्षासाठी किती मिळणार व्याज रे? 80% वाटणार. म्हणजे बघा 20% दराने 4 वर्षात किती होणार आहे? 80% व्याज भेटणार. ते कसं होणार आहे? 20 × 4 = 80. नंतर 25% दराने 3 वर्षात किती होणार आहे? 25% दराने 3 वर्षात किती होणार आहे? 25 × 3 = 75. आज दोघांचा फरक काढला 5% किती येतो? 5% फरक येतो. म्हणून त्याला पुढचं बघायचं आता कसं असणार आहे. जर 5% फरकासाठी 400 रुपये जास्त भेटले, 5% किती भेटले? 400 रुपये काय भेटले? कमी भेटले. काय भेटले? 5% कमी झालं. मग 400 रुपये काय झाले? कमी झाले. म्हणजे 5% चारशे तर 100% किती होतील रे? एक्स क्रॉस गुणाकार. त्यानंतर क्रॉस गुणाकार मध्ये 400 × दिसतंय का? नाही दिसत का? ठीक आहे, इकडे घेऊन करा. 5% 400 रुपये तर 100% एक्स 5 × 100 × 400 x = 100 एक्स काय झालं तर 5 तिकडे गेलं भागिले 100 × 400 = 5. द्या डायरेक्ट गुणाकार. 5 × 5 = 5, 5 × 8 किती येणार ते? 80. किती आले? 8000. आता तरी पण सांगतो, जर 5% जर काढत असेल तर रकमेला 20 गुणायचं, 10% आपण काय करायचो? 10 गुणायचो. 5% काय करायचं? 20 नाही. म्हणजे रक्कम किती दिलं? 400 रुपये. त्याला किती गुणणार मग? 20 नाही, 4 × 8 8000. 5% 20 गुणायचं सांगितलं तुम्हाला. 5% 20 गुणायचं, 10% 10 20% 5 नाही,
पंचवीस टक्के साठी चार ने आणि पन्नास टक्के साठी आठ आठ पाठ पाच टक्क्यासाठी वीस निघून यायचं, दहा टक्क्यासाठी दहा ने, वीस टक्क्यासाठी पाच ने, पंचवीससाठी पन्नाससाठी डायरेक्ट त्या संख्येत चार सर गुण आहे मेन संख्या ते जमलं आपली आहे नेहमी तर कॉमन आहे ते पण जमलं नाही. जर कोणाला मॅथचा स्पीड पाहिजे असेल तर मी ही टेक्निक यूज करू शकतो तुम्ही, कारण ही एंटायर मॅथ मी तुम्हाला काम पडेल डायरेक्ट असं गुणाकार. आता मी काही कसं केलं असं माहिती आहे का, की जर पाच टक्क्यासाठी चार शंभर टक्क्यासाठी घेतली तर डायरेक्ट या चार शब्दाने वीस निघून असतात. चार गुणे आठ, एक दोन, एक दोन, तीन शून्य, आठ होतात. याचं पहिलं उदाहरण घ्या, एका व्यक्तीने दोन समान राशी पहिल्या बँकेत 8% दराने आठ टक्के दराने सात वर्षासाठी व पाच टक्के दराने तीन वर्षासाठी दुसऱ्या बँकेत गुंतवली दुसऱ्या बँकेत गुंतवली तर त्याला शेवटी व्याजातील फरक हा 4100 रुपये आला. तर मुद्दल किती किंवा मुद्दल काढा हा एक पॉइंट आहे. चला, तर मुद्दल किती किंवा मुद्दल काढा. आणि अजून एक उदाहरण घ्यायचं झालं, एका व्यक्तीने दोन समान राशी पहिल्या बँकेत 5% दराने 9 वर्षासाठी गुंतवली आणि दुसऱ्या बँकेत 7% दराने 6 वर्षासाठी गुंतवली तर त्याला व्याजातील फरक हा 150 रुपये मिळाला. तर त्या राशी कोणत्या, ती मुद्दल कोणती, तर मुद्दल